आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। कुन्नूर पशु प्रदर्शनात महादेव एवोळेंचा बैल ठरला चॅम्पियन। कुन्नूर येथील श्री संगमेश्वर विशाळी यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या जनावरांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। ग्रामपंचायत यात्रा कमिटी कुन्नूर व निपाणी कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजन केलं होतं। चारदाती गटात चॅम्पियनशिप कसबा सांगावच्या महादेव बापू एवोळे यांच्यात, तर बिनदाती गटामध्ये अक्काप्पा सिद्धाप्पा पाटील वडराळ यांच्या बैलजोडीने मिळवलं। पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयकुमार कंकणवाडी, डॉक्टर महेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने निरीक्षण करून सदरच्या निवडी केल्या। बिनदाती जोडी गटामध्ये प्रथम सुभाष पाटील यडगुळ, द्वितीय विजय चेंडके जत्राड, तृतीय दादासो पांढरे कोंडणी। सिंगल गटात प्रथम बबन पाटील मौजे सांगाव, द्वितीय अक्काप्पा पाटील वडराळ, तृतीय अतुल पाटील मौजे सांगाव। दोन दाती गटामध्ये प्रथम पांडुरंग पाटील मौजे सांगाव, द्वितीय कल्लाप्पा पाटील वडराळ। चारदाती जोडी गटात प्रथम कृष्णात वाडकर यडगुळ, द्वितीय सिद्धाप्पा पाटील वडराळ, तृतीय शंकर पाटील वडराळ। सिंगल गट प्रथम महावीर आवळे कसबा सांगाव, द्वितीय सुरेश हनबर यडगुळ, तृतीय संभाजी पाटील मौजे सांगाव। सहा दाती गट प्रथम किरण हेरवाडे कोगनोळी, द्वितीय आत्माराम खोत मौजे सांगाव। बढाव गट प्रथम वसंत माने कसबा सांगाव, द्वितीय अविनाश पाटील जत्राड, तृतीय रवींद्र पाटील यळगुड यांच्या बैलांनी क्रमांक मिळवला। यावेळी ज्योतिप्रसाद जोल्ले, रेखा उपाध्ये, पीपी जाधव, मनोहर उपाध्ये, राजेंद्र नाईक, श्रीकांत कनंगले आदींच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना शिल्ड, प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आलं। महानकारी न्यूजसाठी कुन्नूरहून तानाजी बिरनाळेसह सुरेश केनवडे।